मित्रांनो मेगा भरतीमध्ये पोलीस भरतीचा एक समावेश आहे पोलीस भरतीसाठी बिंदू नामोली अद्यवतीकरणाच्या कामासाठी पत्र आहे कोणत्या जिल्ह्यात रिक्त पदे आहेत आणि ती कशी भरणार आहे नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मेगा भरतीच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये जाहिरात येत आहेत पोलीस भरती सुद्धा महाराष्ट्रामध्ये होणार आहे मित्रांनो आपल्या समोर पत्र आहे बघा अप्पर पोलीस महासंचालक संजय सक्सेना साहेब यांचं त्यांनी पाठवलेलं पत्र आहे पोलीस महासंचालक महाराष्ट्राचे मुंबई यांना महत्वाचा विषय आहे मित्रांनो एसीबीसी वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळ सेवा भरतीसाठी सुधारित बिंदू नामवले पदांची गणना करण्याबाबत मित्रांनो हाच विषय घेऊन राज्यामध्ये शिक्षक भरतीसाठी रोस्टर अध्यावतचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे मित्रांनो ते जवळजवळ या ठिकाणीच पूर्ण झालेलं आहे आणि आता ते पवित्र पोटल या ठिकाणी अपलोड करण्यासंदर्भात त्यांची तयारी चालू आहे मित्रांनो याबाबत हे पत्र अशा तयारीसाठी पोलीस महासंचालकांनी या ठिकाणी तयारी करावी यासाठी अप्पर पोलीस महासंचालकांनी पत्र पाठवलेलं आहे त्यांनी काय म्हटलं बघा पत्रामध्ये आपण थोडक्यात लगेच जाणून घेणार आहोत बघा मित्रांनो असं म्हटलेलं आहे अमरावती सोलापूर नाशिक अहमदनगर जळगाव आणि औरंगाबाद यांच्या आस्थापनेवर बघा मित्रांनो या जिल्ह्यामधील आस्थापनेवर सन दोन हजार एकोणीस मध्ये रिक्त होणारी पोलीस शिपायाची पदे आंतरजिल्हा बदलीवर येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदलीने भरणार येत असल्याने बघा आंतरजिल्हा बदलीने ती पदं भरणार आहेत सरसेवा भरती नाही त्यामुळं शिपाई पदाची भरती प्रक्रिया न राबविण्याच्या परवानगी मिळण्याबाबत विनंती केली आहे कोणी केली आहे पोलीस आयुक्त यांनी तर मित्रांनो शेवटच्या या ठिकाणी उतरामध्ये संपूर्ण आपल्याला या पत्राचा असे समजणार आहे आणि नांदेड लातूर त्याचबरोबर या ठिकाणी बघा जालना यासारख्या कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये मात्र पोलिस शिपायांची रिक्त होणारी पदं ही निरंक आहेत निरंक म्हणजे मित्रांनो या ठिकाणी काहीच नाहीत पदं असं म्हटलेलं आहे तर नेमकं या ठिकाणी बघा पोलिसांची रिक्त असणारी पदं ही आंतरजिल्हा बदलीने भरावीत का सरळ सेवा भरतीने भरावीत याबाबत मात्र या ठिकाणी निर्णय मागितलेला आहे मित्रांनो अप्पर पोलीस महासंचालक यांनी आणि त्याबाबत नियुक्त नात्याने संबंधित घटक प्रमुखांनी निर्णय घेऊन नमूद पोलीस घटक प्रमुखांना त्या आस्थापनेवर संद होणारे रिक्त होणारी पोलीस शिपायाची पदे आंतरजिल्ह्याने बदलीने भरावायचे असल्या त्याबाबत योग्य ती कारवाई तातडीने करावी किंवा पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया राबवणार आहेत किंवा कसे याबाबत या या स्पष्ट कळविण्याचे आदेश त्यांनी आपल्या कार्यालयाला कळविण्यास सांगितलेले आहे मित्रांनो एकंदरीत या ठिकाणी पोलीस विभागामध्ये सुद्धा पोलीस भरती होण्यासाठी एसईबीसी वर्गाकरता आरक्षणासह नवीन रोस्टर या ठिकाणी त्यांचं तयार होण्यासाठी बिंदू नामावले सेवा भरतीसाठी अद्यावत होण्यासाठी यांची तयारी चालू आहे मित्रांनो अशा या पत्रावरून आपल्याला नक्कीच या ठिकाणी समजेल मित्रांनो अशाच पोलीस भरती असो शिक्षक भरती असो मेगा भरती सरकारी नोकरी नवीन व्यवसायासंबंधी माहिती मिळण्यासाठी मित्रांनो तुम्ही आत्ताभर हे चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओच्या खाली लाल रंगाचे सबस्क्राईबवर क्लिक करा नंतर याने बेल दाबा आणि लाईक आणि शेअर करा धन्यवाद